त्यांचं माहेर खंडेराजुरीमध्ये आहे तर सासर रुकडीमध्ये. दोन्ही कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. एकत्र कुटुंबात नांदत रुपाली शीतल परीट यांनी पहिल्याच प्रयत्नात MPSC ची परीक्षा यशस्वीरित्या दिली आहे. त्यातून राज्य शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून त्या रुजू होत आहेत. एका सर्वसामान्य घरातील रुपाली परीट यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले, त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सांगली जिल्ह्यातील खंडे राजुरी या छोट्याशा गावात एका शेतमजूर कुटुंबात रुपाली यांचा जन्म झाला. 10वीपर्यंतचं शिक्षण खंडे राजुरी इथं घेऊन मिरजमधील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर 10 वर्षापूर्वी लग्न होऊन त्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या परीट कुटुंबात सुनबाई म्हणून आल्या. रुपाली परीट एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत असून घरात एकूण 12 सदस्य आहेत. लग्न झालं तरी उच्च शिक्षण घेऊन सरकारी खात्यात अभियंता म्हणून काम करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. आई वडील सासू सासरे यांचं प्रोत्साहन आणि पती शीतल यांचा पाठिंबा तसंच 2 जावांच्या सहकार्यातून रुपाली परीट यांनी इचलकरंजीतील DKT कॉलेजमधून मेकॅनिकलची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांनी MPSC चा अभ्यास सुरू केला. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत जिद्द चिकाटी आणि मेहनतीतून रुपाली परीट राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्या. लग्नानंतर 10 वर्ष संसार आणि एकत्र कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्यात. यापुढं त्यांचं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न असून महत्वाकांक्षेला आत्मविश्वास आणि परिश्रमाची जोड दिल्यास कोणतंही यश संपादन करता येतं हेच त्यांनी दाखवून दिलंय. ग्रामीण भागातील मुलींनी स्पर्धा परीक्षा द्याव्यात, त्यासाठी त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी असल्याचं मत रुपाली परीट यांनी व्यक्त केलंय. MES मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जलसंपदा विभागाच्या ॲड पडल्या, त्याच्यामध्ये मग मी त्याची प्रिपरेशन चालू केली. त्याच्यामध्ये प्री ही पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झाली. मग म्हणलं त्यांचा स्टडी करूया की नको, करूया की नको अशा याच्यामध्ये होते. कारण एकीकडे टेक्निकलचा 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा एवढा मोठा वास सिलेबस होता, तर एकीकडे जनरल MPSC चा सिलेबस होता. मग दोन्हींचा ताळमेळ कसा घालायचा हे मला कळत नव्हतं. मग म्हटलं की बाबा आपल्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे, आपण करू शकतो. मग मी ह्याच्या मेनचा सिलेबस चालू केला. दरम्यान माजी खासदार निवेदिता माने, खासदार धैर्यशील माने आणि रुकडी गावच्या वतीनं रुपाली परीट यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू अपराध, भगवान पोळ, रमेश परीट, विठ्ठल परीट उपस्थित होते. शिवाय पोलीस भरतीमध्ये यश मिळवलेल्या रणजित जाधव, अनिकेत घोरपडे, तौफिक पेंढारी यांचाही सत्कार करण्यात आला.